नर्सरी बागेच्या जागेत महापालिकेच्या वतीनं विकसित करण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या कामाची महापौर माधवी गवंडी आणि आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी आज पाहणी केली शाहू समाधी स्थळाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून दहा ऑगस्टनंतर नंतर लोकार्पण सोहळ्याची तारीख निश्चित केली जाईल असं महापौर गवंडी यांनी सांगितलं महापालिकेच्या वतीनं नर्सरीबाग या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आज या कामाची महापौर माधवी गवंडी यांनी आयुक्त डॉक्टर मलिनाथ कलशेटी यांच्या समवेत पाहणी केली समाधीस्थळाचं काम प्रगतीपथावर असल्यानं महापौर गवंडी यांनी समाधान व्यक्त केलं तसंच दहा ऑगस्ट नंतर विविध मान्यवरांची वेळ घेऊन लोकार्पण सोहळ्याची तारीख निश्चित केली जाईल असंही त्यांनी सांगितलं उर्वरित कामंही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला यावी देण्यात आल्या समाधीस्थळ स्टोन पेविंग आणि लँडस्केपिंगचं काम अंतिम टप्प्यात असून लॉनसह फरशीचं काम एकतीस जुलैपर्यंत पूर्ण करू अशी ग्वाही ठेकेदार व्ही के पाटील यांनी दिली दहा ऑगस्टपर्यंत ठरलेल्या वेळेमध्ये उर्वरित सर्व कामं पूर्ण केली जातील असंही त्यांनी नमूद केलं या परिसरातील मंदिरावरील झाडं काढून त्यावर केमिकल लावून हा परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कळशेट्टी यांनी ठेकेदाराला दिल्या ठेकेदारांनी दर शनिवारी आपल्या कामाचा अहवाल महापौर आणि आयुक्त कार्यालयात द्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या यावी नगरसेवक जय पटकारे महेजाबीन सुबेदार माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आदिल फरास शहराभियंता नेत्रदीप सरनोबत उपशहराभियंता एस के माने वसंतराव पुरा पुराभिलेख विभागाचे गणेश खोडके निशिकांत सरनाईक वसंत लिंगनूरकर उपस्थित होते